आताचे जे महाराष्ट्रातले लोक बसले ना, यांच्या डोक्यात मस्ती भरलेली. हम करे सो कायदा बनलेला आहे, त्यांनी केलेले सगळे गुन्हे माफ आहे, दुसऱ्याने केलेला छोटासा गुन्हा सुद्धा त्याला मोठी सजा ते देण्याची त्यांची तयारी. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. मला वाटतं हे प्रशासनानेच बघितलं पाहिजे. ठीक आहे, जेसीपीला परवानगी नाकारली, जेसीपीनं उद्धवजींचं स्वागत व्हावं ही कार्यकर्त्यांची भावना असते, परंतु मला असं वाटतं हा एक शोभाजीपणा पण असतो, संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन असतं. आणि म्हणून नाकारलं असलं तरी काही हरकत असायचं कारण नाही, परंतु हेच अजित पवार बाकी लोकांना नीती शिकवतात, कसं बोलावं, कसं वागावं, कसं राहावं, काय करावं. आणि त्याच अजित पवारांच्या जर स्वागतात अशा पद्धतीने अजित पवारांना साधं फूल जरी घेऊन गेलं तरी राग येत असतो, परंतु मग त्यांना असं जेसीपीनं फूल उधळणं कसं चालतं हा पण माझा प्रश्न आहे. त्यांना त्यांचा तो एक स्वभाव आहे, एखादा बुक्का जरी घेऊन गेला तरी ते त्याला रागवतात एखाद्या कार्यकर्त्याला, आणि मग असे जेसीपी कसे चालतात हा माझाही त्यांनाही प्रश्न आहे. ते परभणी आणि नांदेडमध्ये दोन्हीकडून एक कार्यकर्ता तो जेसीबीला लटकून गेला, हे जर दुसऱ्या ठिकाणी झालं असतं तर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. बरोबर आहे, उद्या त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं तर मला वाटतं त्या जेसीपीवर ज्याने जेसीपी लावला त्याच्यावर 307 कलम जारी केलं पाहिजे, कारण असं होऊ शकतं. जर लटकून गेला आणि काही झालं त्याच्या जीवाचं बरं वाटतं कोण त्याला जबाबदार आहे? हे काही उत्स्फूर्तता नाही आहे, हे काही स्वागताचा प्रकार नाही, हा जीव घेणारा प्रकार आहे. असं काय होत असेल त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. ट्रेन पडेल ह्याच्यावर कारवाई नाही झाली तर अशाच पद्धतीने. हे पण आताचे जे महाराष्ट्रातले लोक बसले ना, यांच्या डोक्यात मस्ती भरलेली. हम करे सो कायदा बनलेला आहे, त्यांनी केलेले सगळे गुन्हे माफ आहे, दुसऱ्याने केलेला छोटासा गुन्हा सुद्धा त्याला मोठी सजा ते देण्याची त्यांची तयारी असते. ठीक आहे, एकेकाचा काळ असतो, येईल दुसरा पण का, त्याला काय वाट पाहायची गरज आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.